मुलगी म्हणजे आनंद, मुलगी म्हणजे चैतन्य, मुलगी म्हणजे ज्योती, मुलगी म्हणजे साक्षात जगदंबा सरस्वती। हाय बाय। हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल। तर आज आहे 26 एप्रिल। मला वाटलं परी सुटली। राज हे बेबी पिक्चर बघताय, त्याच्यामुळे त्याच्यामधले ते बाळ रडतंय। तर आज मी बनवणार आहे आमरस। आज आहे अक्षय तृतीया। तर आपल्याकडे तुम्हाला माहितीच असेल की आपण म्हणजे आपल्याकडे बरेच लोक अक्षय तृतीया नंतर मँगो खायला सुरुवात करतात। तर आज काल राजनी आंबे आणले होते, तर मी कालच बनवणार होते आमरस। पण मी विचार केला की अरे उद्या अक्षय तृतीया, तू उद्या बनवाव म्हणून, तर म्हणून मी आज बनवणार आहे। आता वाजलेत 8। आता मी काहीतरी नाश्ता बनवणार आहे, तर नाश्ता वगैरे त्या तुम्हाला आपल्या हॅपीनेस रुटीनवर मिळेल। पण तुम्हाला आज माझं लंच रुटीन मिळेल, तर मी विचार केला की ब्लॉग तर स्टार्ट करून देते। आणि आता वाजले सकाळची 8, माझी आंघोळ झाली आहे जसं की तुम्हाला दिसतंय। मी विचार केला तर साडी घालावी, पण मी विचार केला की साडी घालून काम करणं जमणार नाही, आणि काम केल्यानंतर साडी घालून काय करू, कारण असं पूजा नाही करणार काय नाही। आपण लॉकडाऊन मध्ये सगळे घरात बसलोय, देवाची पूजा केली मी म्हणजे मंदिरात, पण जी पूजा करतात तसं वगैरे काय करणार नाही। सो विचार केला मी त्यापेक्षा असा काहीतरी कम्फर्टेबल लेगिंग्स टॉप किंवा ड्रेस घालते, जो ज्यात मी काम पण करू शकेल आणि पूर्ण दिवस राहू शकेल। म्हणून मी हा टॉप आणि लेगिंग्स घातलीये। तर बस तेच। आणि परी मॅडम झोपली आहे, कारण आम्ही आज सकाळी 5:30 उठलो होतो त्यामुळे। तर आता मी फटाफट कामं करते, त्यानंतर मी तुम्हाला गाईस। तर आमचा नाश्ता वगैरे झाला आहे आणि आता वाजलेत 9:30। तर आता मी डाळ भातचा कुकर लावला आहे आणि हे केलंय, काय बोलतात आपलं, हा पीठ म्हणून ठेवलंय। तर मी विचार करेन मी आज तुमच्यासोबत माझं सकाळ ते दुपारचं रुटीन शेअर करते। रुटीन काय, कामं वगैरे तेच असतात, तेच चालले हळूहळू, पण ते जसं होईल तसं शेअर करते ते सगळं। तर चला मी तुम्हाला भेटते थोड्या वेळानंतर। तर इथे मी कढईमध्ये तेल टाकले आणि त्यात मी जिरं टाकलं। जिरं तडतडल्यावर त्यात मी टाकलेला कांदा जो मी बारीक कटिंग करून ठेवला होता, आणि त्यात थोडंसं अद्रक लसूण क्रश टाकलं, कारण की राजनी करून ठेवलं होतं काल, त्यामुळं मग ते क्रश होतं ते टाकलं। तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट पण टाकू शकता। त्यानंतर त्यात टाकलं टोमॅटो, मग चांगलं ज्यावेळेस कांदा लालसर झाला त्यानंतर टाकला मी टोमॅटो, आणि टोमॅटो थोडा सॉफ्ट झाल्यानंतर मी त्यात आपले मसाले वगैरे टाकेल। तर माझा डाळ भाताचा कुकरला झाला होता आणि पीठ पण म्हणून झालं आहे, म्हणून मग मी डायरेक्ट तुम्हाला फक्त भाजी दाखवते। त्यानंतर मी कोथिंबीर टाकली कट करून, आणि आता जे आपले मसाले असतात, लाल मिरची पावडर, हळदी पावडर, धनिया पावडर आणि मीठ, आणि थोडंसं सब्जी मसाला टाकला, आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून थोडंसं पाणी टाकून शिजू देईल मी पहिले हा जो छोटा मतलब म्हणजे मसाला आहे त्याला, कारण की कांदा टोमॅटोचा जर मसाला चांगला शिजला गेला ना, मग त्यानंतर टेस्ट खूप छान लागते। तर हे बघा, पाणी एकदम सुकून तो मसाला मस्त शिजला आहे कांदा टोमॅटो। आता त्यात टाकलं मी वटाणा आणि बटाटा जो मी कटिंग करून ठेवला होता अगोदर, आणि थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवून शिजेल भाजी, तर इथे माझं जेवण पूर्ण रेडी होईल। तर आता परी पण उठली आहे आणि हे बघा माझं जेवण रेडी झाले, आमरस, डाळ, वटाणाबटाची भाजी, चपात्या आणि भात। तर दुपारी जेवण झाल्यानंतर मी लावला होता हा पिक्चर, आठवला का कोणता आहे, अशी ही बनवा बनवी, तुम्ही नसेल बघितलं तर बघा, फुल ऑफ कॉमेडी मूवी आहे आणि खूप मजा येते ना बघायला। हा किती पण वेळा पिक्चर बघितला ना तरी मजाच येते, तर नक्की बघा। हे गाइस, तर आत्ता वाजले संध्याकाळचे 6 आणि मी विचार करते माझा आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते, अक्षय तृतीयाचा ब्लॉग, कारण की आता काय संध्याकाळी काही आम्ही शक्यतो आम्ही संध्याकाळचं जेवण नाही बनवत, कारण की गर्मी भरपूर असल्यामुळं सकाळपर्यंत जेवण खराब होऊन जातं जर उरलं तर, आणि संध्याकाळचं ना आम्हाला जेवणाचं जास्त मूड नाही राहत, थोडंफार काहीतरी हलकं फुलकं खायचं असं, तर मी सकाळीच थोडं जास्त बनवते। जर संध्याकाळी कमी असेल तर मग त्यातच मी काहीतरी आम्ही म्हणजे काय हलकं फुलकं बनवून आम्ही खातो। तर त्या हिशोबाने आज मला काही नाही बनवायचं आहे। तर आय होप तुम्हाला माझा आजचा ब्लॉग पण आवडला असेल, जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा। तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।